नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली। या आरमाराचे प्रमुख होते कान्होजी आंग्रे। कान्होजी आंग्रेंनी अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्यासुद्धा, परंतु शत्रूला आपल्या देशामध्ये पाय ठेवू दिलं नाही। जी कान्होजी आंग्रेजीची भूमिका होती तेच काम करतायत आता नेव्हीचे व्हाईस चीफ सतीश घोरमाडे। आपल्यासोबत आहेत सतीश घोरमाडेजी, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आता देशातील सागरी मार्ग असेल किंवा जेवढा हा परिसर आहे सागराचा तो कसा सुरक्षित आहे। सतीशजी, तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत आहे। अगोदर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच रणनीतीने आपण पुढे चाललो आहे का, आणि कशी उपयोगी पडते ही रणनीती? नमस्कार। ज्याचे आरमार त्याचे समुद्र, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरेपूर ओळखले होते आणि आपल्या व्यापारासाठी त्यांना एक सशक्त नौदलाची एक गरज होती, ती त्यांनी ओळखली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी एक मराठा आरमार उभा केला होता। इतिहासाचे धडे आपण जरूर शिकले पाहिजे। तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी रणनीती होती ती एकदम सर्वात सर्वोत्तम होती। त्यांनी त्याप्रमाणे विचार केले, पहिले स्वराज्याची स्थापना आपल्या तटावरती केली, मग त्यांना कळलं की आपला व्यापार चालू असायसाठी समुद्री सुरक्षा खूपच गरजेची आहे। नौसेनाचे फाउंडर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानू शकतो, कारण पहिल्यांदाच नौसेनाचे नाविक शक्ती देशाने वापरली याच्यासाठी की आपला व्यापार आणि आदानप्रदान एकदम सुरक्षापूर्वक चालू शकते। बरोबर आहे। पण रक्षणासाठी कान्होजी आंग्रेंनी तेव्हा विजयदुर्ग किल्ल्यामध्ये सुद्धा अशी रचना केली होती की संपूर्ण जहाज जे आहे ते किल्ल्यामध्ये येईल, म्हणजे की एवढी दूरदृष्टी आणि विचार केला गेला होता। कान्होजी आंग्रे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता, तेव्हा लढा या मोहिमा वेगळ्या होत्या। आत्ता आधुनिक युगामध्ये या मोहिमा ज्या आहेत, लढाया आहेत, त्या वेगळ्या झालेल्या आहेत। आत्ता कशा प्रकारे तयारी केलेली आहे आपण? पहिले युद्ध असे व्हायचे जेव्हा जहाज एका जवळ येऊन तलवारीने लढाई व्हायची, पण आता असे आहे की आपण त्या दुश्मनाला बघणार पण नाही, पण ते क्षेपणास्त्र आणि अस्त्र येतील आणि त्यांना आम्हाला इतकं अलर्ट राहावं लागते की त्याच्यासाठी आमची सर्वेलन्स खूप गरजेची आहे। तर आता या आधुनिकीकरणमध्ये सगळ्यात पहिले तर सायबर वॉरफेअर, त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, कारण तो सायबर वॉरफेअर सुरूच असतो नेहमीप्रमाणे, पीस टाईम पण सुरू असतो। कसा परिणाम होतो सायबर वॉरफेअर? सायबर वॉरफेअरमध्ये हे आहे की पूर्ण आपले जे सिस्टम्स आहेत, सिस्टम ऑफ सिस्टम्स आपल्या जहाजांवरती आहे आणि आधुनिक जहाज आता इतके आहेत की ते त्या सिस्टम ऑफ सिस्टम्समध्ये चालतात। तर आम्हाला जे एम्बेडेड सिस्टम्स आणि एम्बेडेड सॉफ्टवेअर्स आहे त्याच्यामध्ये आपले सायबर सिक्युरिटीची खूप गरज असते, तर आम्ही त्याच्यात खूप तैनात असतो। सायबर डिफेन्स आम्ही सर्वात पहिले माहिती ठेवतो, तर आमचे जे सिस्टम्स आहे नेटवर्क्स त्यांना आम्ही पहिले असे सिस्टम्स ठेवले आहे ते कोणाबरोबर आणखी कनेक्ट नाही झाले पाहिजे। हां, तर त्याप्रमाणे या यांनी आम्ही एअर गॅप्स ठेवतो आणि त्याच्यामध्ये पण एवढी जानकारी पाहिजे की आमचे सगळे युवा आणि सगळे जे आमचे नाविक आहेत त्यांना माहिती पाहिजे की काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे, काय काय सायबर प्रिकॉशन्स घ्यायचे, ते आम्ही माहिती त्याच्यात त्यांच्यासारखे देतो। आपल्याला माहिती आहे की 26/11 हल्ला झाला होता, त्यासाठी दहशतवादी जे आहेत ते पाण्यामार्गे समुद्रमार्गानेच पुढे आले होते। म्हणजे की आपल्या या देशाची रचना अशी आहे की तिन्ही बाजूने समुद्र आहे, एका बाजूने फक्त जमीन आहे, त्यामुळं आर्मीपेक्षा सगळ्यात कठीण काम हे नेव्हीचं दिसून येते, कारण मोठा हा परिसर आहे। पाकिस्तानपासून बांगलादेश असेल, चायना असेल, हा संपूर्ण समुद्री मार्ग आहे। मग दहशतवाद्यांनी घुसखोरी करू नये यासाठी कशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे? तर ते इन्सिडेंट झालं त्याच्यानंतर तर आम्ही CCSने भारतीय नौसेनाला ओवरऑल मॅरिटाईम सिक्युरिटीची रेस्पॉन्सिबिलिटी दिली आणि त्याच्यानंतर तर आम्ही आणि त्याच्या आधी पण आम्ही हे सुरुवात केली होती की सगळे जे इंटेलिजन्स आहे एकामेकाबरोबर शेअर करायचे। त्याप्रमाणे आम्ही एक NCQI नॅशनल कमांड कंट्रोल कम्युनिकेशन्स
अँड इन्फॉर्मेशन ऑर्गनायझेशन ते आम्ही त्याची सुरुवात केली एन सी क्यू बाय आणि आता एक इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड ॲनालिसिस सेंटर गुरुग्राममध्ये सुरू केला. ओके. तर त्याच्यामध्ये आणि मी डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स होतो तर त्यावेळेला आम्ही तिथं एक इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर इंडियन ओशन रिजन पण सुरुवात केली 2018 तर त्यामध्ये आम्ही सगळे जहाज येत आहेत आणि पूर्ण तटावरती आम्ही रडार्स आणि कॅमेरा EOIR कॅमेरा लावले आहेत. त्याच्यामध्ये कोणती पण बोट्स येते तर त्याच्या आम्ही निगराणी करू शकतो. तर ते आता आम्ही सगळे जे मॅरिटाईम एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर करून आम्ही सारखे एक्सरसाइजेस करतो. आता मागच्या 4 वर्षापासून एक सी विजिल एक्सरसाइज जी आम्ही दर 2 वर्षी करतो तेव्हा स्टेट डिपार्टमेंट स्टेट्सचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे मॅरिटाईम एजन्सीज बरोबर येतात आणि आपली कशी आपण तैनात आहो कशी आपण तयार आहो त्याची एक एक्सरसाइज करतो आणि त्याच्यात मग काही पण आपले त्रुटिया असल्या काही पण असले तर त्याच्यावरती आम्ही अमल करतो. पण घुसखोरी करण्यासाठी वेगवेगळ्या क्रप्त्या जे आहेत आयडियाज जे आहेत ते काढल्या जातात. मग कधीकधी जे मच्छीमार असतात त्यांचा पण उपयोग केला जातो शिपवर आणि त्या माध्यमातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पण काही घटना समोर आलेल्या आहेत का आणि ते तुम्ही मग कसं काय आपल्या सीमेतून कशा पद्धतीनं बाहेर काढलं? तर अशा वेळेला काही काही देशाचे जहाज आमच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये येतात आणि त्यांना पाहिजे असते आपली माहिती आणि फिशरमॅनसाठी पण रिसर्च आणि साठी पण येतात. पण त्याच्यासाठी आम्ही सारखे आम्ही मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट्स केलेले आहेत. ते पण मी जेव्हा डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स होतो तेव्हाच ते सुरुवात झाली होती तर त्या टीममध्ये होतो मी आणि ते मिशन बेस्ड डिप्लॉईड आम्ही चोक पॉईंट्सवरती जिथून दुसऱ्या देशाचे जहाज येतात तिथं आमचे जहाज सारखे तैनात असतात. तर अशा वेळेला 2-3 जहाज असे आले होते एका देशाचे तर त्यांना आम्ही म्हटलं की आमच्या EEZ-मध्ये तुम्ही नकार येऊ आणि आता हे इथं यायला तुम्ही आमची परवानगी घेतली पाहिजे पहिले ना युन अनक्लॉजच्या मुताबिक आमचे भारताची ही नोंद केलेली आहे. पण त्यांनी म्हटलं नाही आम्ही इंटरनॅशनल वॉटर्समध्ये आहो आणि या इथं आम्ही इनोसेंट पॅसेज करत आहो. पण आम्ही त्यांच्यावरती सारखी निगराणी नजर ठेवली आणि त्याच्यामुळे आम्हाला कळलं की ते एक पॅटर्न करत आहेत आणि मग त्यांना आम्ही सांगितलं आम्ही इथे एक्सरसाइज करत होतो आम्ही फायरिंग करत होतो आणि मग हळूहळू त्यांच्यावर बरोबर राहून त्यांना हळूहळू आपल्या EEZ-मधून बाहेर काढलं. बरं. आणि मग त्यांनी त्यानंतर ते आमच्या EEZ-मध्ये आता येत नाही. बरं. अच्छा. पण हे समुद्रातलं विश्व जे आहे ते एकदम आव्हानात्मक असतं. पण मला सांगा की ठीक आहे अशा प्रकारची घुसखोरी जी आहे दहशतवाद्यांची वेगवेगळ्या क्लबातून आयडियाजमधून ते पुढे येत असते त्यांना रोकता पण तुम्ही. पण जे स्मगलिंग होतं मग त्याच्यामध्ये आपण असं समजू की ड्रग्ज असेल वेगवेगळे गोल्ड असतील किंवा काय असेल तर हे स्मगलिंगसाठी कशा पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करताय? तर आमचे इंटेलिजन्स एजन्सीज आणि आमचे पण जे इंट ऑर्गनायझेशन आहे ते सगळे सदैव तत्पर राहतात आणि कधी पण आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली एक अफगाणिस्तान आणि मकरान कोस्टवरून एक हॅश हायवे सारखी सुरू असते. ते हॅश हायवे मकरान कोस्टकडून ईस्ट ऑफ आफ्रिकाकडून ते बोटी येतात आणि ते तिथून मग येऊन मालदीव्स आणि श्रीलंका आणि आपल्या पश्चिमी तटावरती येतात. तर अशा वेळेला आम्हाला असे 2-3 असे संदर्भ झाले आहेत. त्यावेळेला आम्ही ते बोट्सचे ट्रान्समिशन्स मॉनिटर केले आणि केव्हा कुठं ते भेटून ते हशिश आणि ते ड्रग्ज आहेत ते त्यांना ट्रान्सफर करायचं त्यांचं ते ठरलेली ती जागा तर त्या तिथं आम्ही आपले एअरक्राफ्टचे सर्वेलन्स करून 24 तास ते असे लगभग 5-6 दिवस कंटिन्युअस सर्वेलन्स करून असे छोट्या छोट्या बोटींना मॉनिटर करून त्यांना आम्ही एकदा मालदीव्सच्या जवळ त्या बोटीला पकडलं आणि त्या बोटीला त्या तऱ्हेने पकडलं की त्यांना असा मौका नाही मिळाला की ते सगळे ड्रग्ज पाण्यात टाकून देणार आणि त्या आमच्या शिपने पकडलं आणि मग आमचे VBSS एक आहे विजिट बोर्ड सर्च अँड सीजर
त्याच्या प्रोसिजरनी आम्ही त्यांच्यामध्ये त्या बोटीत आमचे नाविक गेले आणि त्यांनी ते पकडले. तर ते लगभग 2000 करोड चे वर्थचे ड्रग्स त्यांचे सापडले होते त्यावेळेला. बरं, पण हे ड्रग्स कसं लपवून आणलं जातं? ते नॉर्मली फिशिंग बोट्स आणि फिशरमॅनच्या याच्या मध्ये असतात आणि ते खालच्या होल्डमध्ये ते लपवून आणि कधीकधी जिथं फिश स्टो करतात त्याच्या खाली पण ते लपवून छोटे छोटे पॅकेट बनवून ते लपवतात ते. बरोबर आहे. पण समुद्र म्हणजे की 90% ट्रेड जो होतो तो समुद्र मार्गे होतो, त्याच्यामुळं अशा प्रकारे घुसखोरे ज्या आहेत त्या वाढत आहेत असं वाटतं आहे का? समुद्रावर 67% जगाचे संसाधन ने समुद्र आणि त्याच्या नजीकवरून येतात. बरं. आणि आपल्या 70% पण आपल्या पृथ्वीवरती पाणी पाण्याचे व्यापन आहे आणि 80% आपली जनसंख्या समुद्राजवळच राहते. जसं तुम्ही म्हटलं 90% आंतरराष्ट्रीय व्यापार समुद्रामार्गे होते आणि 100% आपला डेटा सायन्स डेटा जो इंटरनेटचा समुद्रावरून येतो. तर याचे म्हणून समुद्राची किती इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला कळते. तर याच्यासाठी समुद्राची सुरक्षा करणं खूप गरज आहे आणि त्या मार्गाने अशा बोटी आणि हे नियमितपणाने येतात तर त्यांना आम्ही मॉनिटर करायला आमची सर्वेलन्स सॅटेलाईट सर्वेलन्स त्याच्यानंतर विमानाने सर्वेलन्स त्याच्यानंतर जहाजाने सर्वेलन्स आणि आमची हे जे माहिती एकमेकावर ऑटोमॅटिक इन्फॉर्मेशन सिस्टम आणि सॅटेलाईट सर्वेलन्स त्याच्याने जी माहिती मिळते ती आम्ही गोळा करतो आणि ती पूर्ण दुसऱ्या देशांबरोबर पण जे आपले मित्र देश आहेत त्यांच्याबरोबर पण शेअर करतो आणि त्याच्याकडून माहिती पण आम्ही घेतो आणि त्याच्यामुळे हे जितके जहाज आहे आता आपल्या इंडियन ओशन रिजनमध्ये रोज 13,000 ते 15,000 जहाज असतात. तर तितक्या जहाजामध्ये फ्रेंड आणि फो ओळखणं म्हणजे ते खूप कठीण असते. तर त्याच्यासाठी सारखी माहिती असली पाहिजे आणि जितकी इन्फॉर्मेशन असली त्याच्यामुळे आपण त्याचे ॲक्शन घेऊ शकतो. चायना जास्त आक्रमकपणे पुढे येताना दिसतो आहे आणि आपली सामरी शक्ती जी आहे ती चायनानं आत्ता वाढवल्याचं पण कळतं आहे. जास्त शिप आणणं किंवा US पेक्षा पुढे चायना जात आहे आणि कसं आपण चायनाला आपण टक्कर देतो आहे किंवा टॅकल करतो आहे? एकीकडे जमिनीवर वार चालू आहे तर दुसरीकडे पाण्यामध्ये सुद्धा तयारी करत आहे. चायनाने समुद्री आणि जहाजामध्ये खूप प्रगती केली. मागच्या 15 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्याकडे जहाजांची इतकी वाढ झाली आहे की ते आता अमेरिके US नेव्हीपेक्षा पण पुढे गेले आहेत आणि त्यांनी समुद्रावर मध्ये आपली आता सशक्तपणा आणि हे वाढवणं ते त्याच्यावरती खूप जोर दिलेला आहे. तर 2008 पासून चायनीज शिप्स आपल्या अरबी समुद्रामध्ये अँटी पायरसी पेट्रोलसाठी येत आहेत. तर ते आम्ही आपले मिशन बेस्ड डिप्लॉयमेंटनी चोक पॉईंट्समध्ये त्यांची निगराणी करतो आणि जसेच ते आमच्या आपल्या समुद्रामध्ये इंडियन ओशन रिजनमध्ये येतात तर त्यांचे आम्ही त्यांना मॉनिटर करतो. पण सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आम्हाला आहे की जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे इंडियन ओशन रिजनमध्ये आणि त्याच्यासाठी ते भारताची एक स्ट्रेंथ आहे आणि ती स्ट्रेंथ आम्ही कशाने वापर करतो की जे चोक पॉईंट्सवरती आम्ही सर्वेलन्स ठेवतो आणि कोणताही चायनीज जहाज इथं आला तर त्यांना आम्ही पूर्णपणे मॉनिटर करतो. बरं, जेव्हा हे डोकलामची सिच्युएशन होती किंवा अशी होती तेव्हा पण आपल्याला अलर्टवर राहावं लागत असं? बरोबर. तर आता चायनाने जिबुतीमध्ये आपला एक बेस सुरू केला आहे आणि पाकिस्तानमध्ये ग्वादार आणि श्रीलंकामध्ये हंबनतोता असे खूप सगळे बेसेस त्यांचे तयार झाले आहेत आणि त्यांचे बेसेस म्हणजे जिथं त्यांचे जहाज येऊ शकतात. तर त्याच्यामुळे पूर्ण इंडियन ओशन रिजनमध्ये
चायनाइज शिप्स तर ओमनी प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे आम्ही सारखे त्यांच्याबरोबर स्टुट्टू असतो, म्हणजे आमचा जहाज त्यांच्या जहाजाजवळ जरूर असतो की ते जेव्हा आले तर त्यांना मॉनिटर करतो. तर जेव्हा डोकलम झालं त्यावेळेला पण त्यांचे 12 ते 14 जहाज एकावेळेला इंडियन ओशनमध्ये होते, तर त्यावेळेला आम्ही त्यांचे सगळे जहाज मॉनिटर करत होतो. आणि ऑपरेशन पराक्रम झालं होतं त्यावेळेला पण, जेव्हा कारगिल युद्धाच्या वेळेला तिथं लँडवरती थोडं स्टँड ऑफ होतं, त्यावेळेला आमची ईस्टर्न फ्लीट बंगालच्या खाडीमधून अरबी समुद्रात आली आणि त्यावेळेला एक नवीन फ्रंट ओपन व्हायची पाकिस्तानला वाटलं आणि त्यांना वाटलं आता हे नवीन फ्रंट सीमध्ये सुरू झाला, समुद्रात सुरू झाला, तर मग ते सांभाळू शकणार नाही. त्याच्यामुळे त्या कारगिल युद्धावरती पण फरक पडला. अच्छा, कारगिल युद्ध जे जिंकलं ते नेव्हीनं जे फ्रंट ओपन केलं त्याच्यामुळे जिंकलं असं म्हटलं जातं, परंतु मग तेव्हा पाकिस्तानची कमकुवत बाजू हेच आहे का नेव्हल? हो, त्याप्रमाणे भारतीय नौसेना आणि पाकिस्तान नेव्हीमध्ये भारतीय नौसेनाची बाजू जोरदार आहे. अच्छा, कसं आहे म्हणजे की काय फरक आहे पाकिस्तान आणि भारतीय नौदलामध्ये? एक तर आपल्या त्यांच्याकडे फक्त 23 ते 25 जहाज आहेत आणि आपल्याकडे 130 जहाज आहेत. बर. आणि मग नेव्हल एव्हिएशनमध्ये पण, आणि आमच्याकडे आता दुसरं एअरक्राफ्ट कॅरियरचे कमिशन झाले आहे विक्रांत. बर. मागच्या वर्षीच आम्ही कमिशन केलं आहे, तर आता 2 एअरक्राफ्ट कॅरियर पण आहेत आमच्याकडे आणि पाणबुड्या पण आहेत. आणि त्याप्रमाणे पाकिस्तान नौसेनाच्याबद्दल भारतीय नौसेना खूप सशक्त आहे. बर. आपण आता कोणतेही आव्हान जे आहे ते पेलण्यासाठी सज्ज आहोत. होय. अच्छा, परंतु चायनाची ही वाढती जी जहाजं आहेत किंवा काय आहे हा काय चिंतेचा विषय आहे असं वाटतं का आपल्याला? हो, त्याच्यासाठी आमचे प्लॅन्स सुरू आहे, कारण आम्ही त्याची सारखी हे नोंद घेतो की चायनामध्ये काय होत आहे, दुसऱ्या देशामध्ये काय होत आहे, आणि त्याप्रमाणे आपले जे मॅरिटाईम कॅपेबिलिटी पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आहे आमचे, ते 15 वर्षाचे प्लॅन असतात. तर ते प्लॅन आम्ही त्या तऱ्हेने करतो की किती पण थ्रेट आणि आमची कॅपेबिलिटी अशी असली पाहिजे की कसा पण युद्ध असलो की लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट टिल न्यूक्लिअर वॉर, म्हणजे अक्रॉस द स्पेक्ट्रम ऑफ वॉरफेअर आमची कॅपेबिलिटी असली पाहिजे. तर त्या तऱ्हेने आमचे प्लॅन्स असतात आणि त्याप्रमाणे ते आम्ही गव्हर्नमेंटकडून आम्हाला अप्रुव्हल्स मिळत असतात की आपली युद्धनौका आहे आणि स्ट्रेंथ वाढवली पाहिजे. पण खरं तर समुद्रातलं विश्व हे वेगळं असतं, रोज नवीन नवीन आव्हानं असतात. पण तुमच्या या अनेक वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सगळ्यात आव्हानात्मक मिशन कोणतं होतं? तसे खूप सगळे आव्हान आले आहेत, पण एक आव्हान म्हणजे जे 2003 एक एअरक्राफ्ट कॅरियरमधून एक हेलिकॉप्टर लँड होत होता आणि लँड व्हायच्या पहिले त्याच्या टेल रोटरमध्ये काहीतरी खराबी आली आणि ते पाण्यात बुडला. सुदैवाने त्याच्यातले 2 पायलट आणि 2 ऑब्झर्वर दोन्ही पाण्यातून निघून आले, पण तो जहाज त्या गोव्याच्या जवळ 70 मीटर पाण्यामध्ये डेप्थ होती तिथं, तर तिथं तो पाण्यात बुडला. तर समुद्रामध्ये काही पण शोधणं खूप कठीण असते आणि अवघड असते, तर त्याच्यासाठी एक जहाज निरीक्षकला तिथं पाठवलं गेलं होतं आणि त्यांनी तिथं प्रयत्न केलं, पण काही डिफेक्ट्सच्यामुळे आणि त्याच्यामुळे ते करू नाही शकले आणि तो जहाज मग मुंबईत आला. तर त्यावेळेला सुदैवाने मला अशी संधी मिळाली आणि मला त्या जहाजाचं कमांड दिलं गेलं आणि त्या इन्सिडेंट झाल्यावरती 1 आठवडा झाला होता आणि मार्च एप्रिलचा महिना होता आणि त्यावेळेला तिथं ते वेदर पण डिटोरिएट होत होतं, तर त्यावेळेला मग त्या कमांड शिपचा मी कमांड घेतला, नवीन क्रूमध्ये होतं आणि ते लगभग 3 महिने बाहेर होते जहाज, तर त्याच्यामुळे त्या जी टीम होती त्यांना पण जास्त वेळ समुद्रात राहायला
हे नव्हतं, पण त्यांना मी थोडं मोटिवेट केलं की अशी आपल्याला संधी मिळाली आहे, आपण गेलं पाहिजे. तर आम्ही जाता जाता समुद्रात जाता जाता एक डायनॅमिक पोझिशनिंग सिस्टम होती, जी हायटेक सिस्टम होती, आणि ते ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर पण रिपेअर करायला वेळ लावत होते. त्यांनी त्या टीमनी स्वतः रिपेअर केली आणि ती त्याच्यामुळे आम्ही त्या ऑपरेशनमध्ये पुढे जाऊ शकलो. तिथं जाऊन 2 दिवस आम्ही ते शोधलं, पण ते जहाज आम्हाला काही दिसत नव्हतं, कारण त्या शिपमध्ये सॅच्युरेशन डायविंग असते. सॅच्युरेशन डायविंगमध्ये आम्ही डायव्हर्स 70 मीटर डेप्थवरती दर 10 मीटरवरती 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर इन्क्रीज होते. तर त्या सिच्युएशनमध्ये डायविंग करणं म्हणजे सोपं नाही असते, आणि त्याच्यासाठी त्यांना सॅच्युरेट करून त्या 70 मीटर डेप्थच्यावरती एका चेंबरमध्ये ठेवतो, आणि मग जहाज जाऊन एका जागेवरती थांबते आणि ॲक्युरेटली थांबते, आणि समुद्राच्या लाटा आणि विंडच्यामुळे जहाज हलणारच, पण तिथं आम्हाला ॲक्युरेटली तिथं थांबवून ते एक बेल असते सॅच्युरेशन डायविंगची बेल, ती बेल लोअर करून मग डायव्हर्स त्याच्यातून पाण्यात निघतात आणि ते 10 मीटरच फक्त चालू शकतात त्याच्यात. आणि त्यांना हिलियम आणि ऑक्सिजन आम्ही देतो, आणि त्या हिलियम आणि ऑक्सिजन मिक्समध्ये त्या 70 मीटर डेप्थवरती ते त्यांचे काही ब्लड वेसल्स रप्चर नाही झाले पाहिजे त्याप्रमाणे ते ऑक्सिजन आणि ते त्या याच्या स्थितीमध्ये काम करतात. तर तशी समुद्रातच म्हणजे की त्यांच्यासाठी एक वेगळं हे ठेवलं जातं का, कारण 10 मिनिट चालल्यानंतर मग पुन्हा थकवा लागल्यानंतर किंवा सॅच्युरेशन कमी झाल्यानंतर काय करणार? हां नाही, ते ऑक्सिजन पूर्ण असते, पण ते त्या स्थितीमध्ये ते येऊन शिपमध्ये चेंबरमध्ये थांबू शकतात, पण ते 10 मीटर चालणार बघणार आणि तसे करून त्यांची ट्रेनिंग अशी असते की ते 1-2 तास पाण्यात राहतात. आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे विलपॉवरची गरज असते आणि त्याच्यामध्ये काम करण्याची, आणि ते तिथून जेव्हा ते जेव्हा आम्हाला कम्युनिकेशन करणार बोलणार तर त्यांचे ते डक टॉक सारखी असते, म्हणजे त्यांना जे ते बोलणार ते आम्हाला कळत नाही, पण आम्ही त्यांच्याबरोबर बोलणार तर ते आम्ही त्या तऱ्हेने बोलतो की त्याचं उत्तर हो या नाही तसे उत्तर असले पाहिजे. म्हणजे असे प्रश्न विचारावे लागतात त्यांना की त्याचं हो या नाही असं त्याचं उत्तर असणार. अच्छा, म्हणजे की तिथे सविस्तर बोलता येत नाही, येस ऑर नो असंच, पण ते मग कसं कम्युनिकेशन कसं करतं? तर ते आमच्याकडे त्यांची कम्युनिकेशन असते त्यांच्याबरोबर, तर आम्ही त्यांना प्रश्न सांगतो, असे प्रश्न विचारतो की त्याचे उत्तर येस ऑर नो असणार. बरं, त्याप्रमाणे मग ते तिथं राहू पाण्यात, मग आम्ही शिपला पुन्हा 20 मीटर मूव्ह करणार, मग थांबणार, मग दुसरे 10 मीटर असं बघणार. तर त्या तऱ्हेने छप्पाछप्पा पाहून करून ते समुद्रामध्ये शोधा लागते. तर तसे 2 दिवस 48 तास, ते पहिले 7 दिवसमध्ये 3 दिवस पर मी पण जसे शोध केला होता, पण ते जहाज मिळाला नव्हता. तर त्याप्रमाणे एक मी म्हटलं दुसऱ्या बाजू एका दुसऱ्या बाजूला चेक करू, कारण विंड्स आणि वेव्सची कशी माहिती होती त्यावेळी 7 दिवसात आणि कसं ते जहाज बुडलं असेल. तर लकीली आम्हाला ते जहाज मिळालं सुदैवाने, आणि मग त्याला आम्ही कनेक्ट करायला दुसऱ्या दिवशी सुरुवात केली. तसं त्याला 7 तास लागले कनेक्ट करायला, कारण ते जहाज एकदम एका लेफ्ट साईडमध्ये म्हणजे पोर्ट साईडमध्ये पडलं होतं, आणि त्याच्या जे मेन रोटर हेड होतं त्याला कनेक्ट करायला 70 मीटर डेप्थमध्ये, आणि तिथं पॉइजनस स्नेक्स पण असतात. हां, तर त्या याच्यामध्ये 2 जणांनी जाऊन त्यांना कनेक्ट केलं, मग त्या जहाजाला हळूहळू 1-1 मीटर 1-1 मीटर करून हळूहळू एकदम यांनी कसा फरक असतो, म्हणजे की रस्त्यावर टो करणं किंवा हे करणं इझी असतं, पण पाण्यामधून टो करणं 1-1 मीटर म्हणजे की एवढं हळूहळू प्रक्रिया असते का, ही काय कारण आहे त्याचं? त्याच्यासाठी कारण ते समुद्रामध्ये ते जहाज बुडल्याच्यामुळे त्या सीबेडमध्ये जाऊन ते इतक्या आतमध्ये धसलं असलं तर त्याला जेव्हा काढणार तर त्याचे ते तुकडे होऊ शकतात, म्हणजे ब्रेक होतो, तर त्याला आम्ही इतक्या हळूहळू काढतो की त्याच्यामुळे त्याचे त्या एअरफ्रेमवरती काही प्रेशर नाही आला पाहिजे, आणि त्याच्यामुळे त्याला एकदम ग्रॅज्युअली हळूहळू करून, आणि क्रेन जी आमची होती ती क्रेनची कॅपॅसिटी होती 10 टन्स,
आणि त्या एअरक्राफ्टचं वेट असते 12 टन. ओके. हां, तर ते त्या तऱ्हेने त्याला उचलणं म्हणजे टू द लिमिट ऑफ द क्रेन आणि एक्सिडिंग द लिमिट. आणि ते 70 मीटर खाली क्रेन पण 10 मीटर वर म्हणजे 80-90 मीटर वरून ते उचलणं एक 10 ते 12 टन एअरक्राफ्ट ते म्हणजे एकदम अवघड असते. तर त्याच्यासाठी एकदम ग्रॅज्युअली एकदम सिस्टमॅटिकली त्याला करून ते आम्ही ते जहाज असं काढलं आणि त्याच्यानंतर ती त्याला जेव्हा आपल्या जहाजावरती ठेवलं ते एअरक्राफ्ट तर असं वाटत होतं की तो लँड झाला आहे आणि 99% तो त्या एअरक्राफ्टचं पूर्ण एअरक्राफ्ट आम्हाला मिळाला त्यावेळेला. आणि ते त्यावेळेला 2003 भारतीय नौसेनासाठी पहिली अशी अचीवमेंट होती. अच्छा, इतिहासामध्ये अगोदर कसं कधीच असं झालं नव्हतं का की एवढे मोठं एअरक्राफ्ट जे आहेत ते टो करून आणलं होतं 70 मीटर. ते लिफ्ट सॅल्वेज केलं होतं त्याच्यामधून. अच्छा, ओके. पण पाण्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर म्हणजे पाण्यातलं विश्व हे वेगळं असतं. पाणी जे आहे की ते जसजसं आपण खाली जातोय तसं तसं त्याची घनता जी आहे ती बदलत जाते का? हो, बदलत म्हणजे त्याचे प्रेशर आणि सॅलिनिटी ते इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे ती पाण्यामध्ये ते प्रेशर वाढते आणि त्याच्यामध्ये जितक्या डेप्थमध्ये गेलं ते तितक्या डेप्थमध्ये काम करणं आणखी अवघड असते. बरं, पण याची ट्रेनिंग जी आहे ती दिलेली असते? हो, तर त्यांच्यासाठी आमच्याकडे डायव्हर्स आहेत जे ट्रेंड आहेत ते या डेप्थवरतीमध्ये काम. पण ते त्या 10 मीटरमध्येच अगोदर हे करणार, शोध करणार आणि मग पुन्हा जहाज हलणार आणि मग पुन्हा आणखी 10 मीटर पुढे करणार. बरं, आता त्या म्हणजे खूप ग्रॅज्युअल स्लो प्रोसेस असते आणि पण त्याच्यामध्ये आपल्याला खूप पेशन्स पाहिजे त्याच्यासाठी. बरं, एकदम कासवाच्या गतीने असं करावं लागते. नंतर कधी असं वेळ आली का की एखादं जहाज जे आहे ते कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये न्यायचं आहे आणि मग रस्त्यामध्ये समुद्राच्या मार्गामध्ये येणारे संकट, मग ते वादळ असेल, ते ढग असेल, अगोदर म्हणजे की 2000 तंत्रज्ञान जे आहे ते वाढलेलं आहे, परंतु अगोदर 2000 जेव्हा एखादं जहाज कुठे पोहोचवायचं असेल किंवा जायचं असेल तर कशी संकट येत होती आणि तेव्हा कसा मार्ग काढला जायचा? हो, तर पहिले आम्ही ॲस्ट्रो नॅव्हिगेशन करायचे म्हणजे तारे आणि प्लॅनेट्स त्यांचे हे घेऊन ऑल्टिट्यूड घेऊन ते आपली पोझिशन घ्यायचे. तर 1984 माझे कमिशन झालं तर मी त्याच्यानंतर नॅव्हिगेशन आणि डायरेक्शनची स्पेशलायझेशन केली तर त्याला त्यात मला ॲस्ट्रो नॅव्हिगेशन शिकवली गेली. तर त्याच्यामध्ये आम्ही दर सकाळी आणि संध्याकाळी सूर्योदयाच्या पहिले ट्वायलाईटच्या वेळेला आणि संध्याकाळी पण ट्वायलाईटच्या वेळेला स्टार्स शूटिंग करत होतो आणि त्या स्टार्सनी आमची आपली पोझिशन माहिती करून आणि त्या यांनी आम्ही नॅव्हिगेशन करत होतो. ऑफकोर्स जायरो कंपस असायचा आणि सॅटेलाईट नॅव्हिगेशन जे आले होते तर ते त्याच्यामध्ये कधी 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 आम्हाला 8-8, 12-12 तासच्या नंतरच पोझिशन मिळायची. तर त्याप्रमाणे आम्हाला एकदा 1993 आम्ही एक जहाज मॉरिशियसला गिफ्ट केलं होतं. बरं, तर ते आम्ही टो करून गेलो होतो. तर कोचीन ते मॉरिशियस 2050 नॉटिकल माइल्स. तर त्या याच्यामध्ये ॲस्ट्रो नॅव्हिगेशन्स आणि मध्ये मध्ये काही काही सॅटेलाईटचे आम्हाला पास मिळाले तर ते पोझिशन मिळायचे. अशामध्ये जसं तुम्ही सांगितलं चक्रवाक असला तर ते त्याची सगळी माहिती आम्ही ठेवतो आणि त्यावेळेला पण एक चक्रवाक आणि डिप्रेशन होत होतं साऊथ इंडियन ओशनमध्ये तर त्याला आम्ही आमचे नॅव्हिगेशन असं करतो की त्यांना अवॉइड करतो पहिलं आणि त्याप्रमाणे नॅव्हिगेशन करून की तिथून असं जायचं की आपलं जहाज सुरक्षित राहणार. पण जेव्हा ढग असेल तेव्हा मग कसं तुम्ही, कारण जर अगोदर तुम्ही म्हणता की ध्रुव तारा असेल किंवा इतर तारे बघून तुम्ही मार काढत असाल, परंतु जेव्हा ढग असेल तेव्हा मग काय करायचं तुम्ही? तर ढग असलं तर तेव्हा आम्ही जायरो कंपास आणि आमचं डेड रेकनिंग असते म्हणजे आम्ही आपली माहिती जेव्हा सुरू केली असेल तर त्यापासूनही चार्टवरती
आपली पोझिशन आणि एक्झॅक्ट नोट करतो की केव्हा आपली स्पीड ऑर्डर केली आहे काय, तर त्याप्रमाणे आम्ही करत असतो. आणि ज्यावेळेला ढग असला तर त्यावेळेला आम्हाला थांबून कंटिन्युअस शिप आम्ही चालवत असतो त्याने, आणि आम्हाला आपल्या चार्टवरती हे करतो की जेव्हा मग संधी मिळाली तारे आणि हे आलं तर आम्हाला माहिती आहे ध्रुव तारा पूर्वेकडे आहे, नॉर्थकडे आहे, उत्तरेकडे आहे, तर ते आम्ही पाहून त्या आपली नॅव्हिगेशन करतो. पाण्यामध्ये जास्त राहिल्यानंतर सी सिकनेस पण येतो आणि बराच काळ पाण्यामध्ये राहावं लागतं नेव्हीमधल्या अधिकाऱ्यांना आणि तरुणांना पण. मग अशा वेळी डोकं शांत ठेवण्यासाठी किंवा सी सिकनेसपासून दूर करण्यासाठी कशा पद्धतीनं तयारी केली जाते? तर सगळ्यात पहिले पाण्यामध्ये राहायसाठी हे तुम्ही बरोबर म्हटलं, सी सिकनेस होते आणि जेव्हा नवीन जॉईन करतात तर लोकांना जरूर सी सिकनेस होते, कारण ते बॅलन्स इयर्समध्ये बॅलन्स नाही राहिलं तर त्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी फिजिकल फिटनेसचा खूपच महत्त्व आहे. आमच्या ट्रेनिंगमध्ये फिजिकल फिटनेस तर असणं जरुरी आहे आणि आता आम्ही त्याच्यासाठी जहाजावरती योगा पण खूप सुरुवात केलेली आहे. मला अशी एकदा संधी होती, मी एक 1990 एक आमचा जहाज एका चक्रवाकमध्ये फसला होता आणि 48 आम्हाला तो जहाज त्या चक्रवाकमध्ये होता आणि त्याला आम्हाला आम्ही एअरक्राफ्ट लॉन्च करून शोधत होतो पण मिळत नव्हता. तर आम्हाला मग माझ्या आमच्या जहाजाला म्हटलं होतं त्याला शोधायला जा, तर ते आम्ही बाहेर समुद्रात गेलो तर तिथं सी स्टेट नॉर्मली 0 म्हणजे फ्लॅट काम असते आणि 9 म्हणजे सगळ्यात खळवलेला समुद्र आणि जसे जितकी हाईट त्याची लाटांची असते त्याप्रमाणे तो 1, 2, 3, 4 पर्यंत 9 पर्यंत असतो. अशा लाटांमध्ये कधी सापडले का? हां, तर अशा वेळेला आम्ही जेव्हा गेलो तर ते सी स्टेट 7 आणि 8 होतं. बरं, म्हणजे त्याप्रमाणे आमचा जहाज एक फ्रिगेट साईजचा होता, मोठा जहाज होता, पण तो जहाज जेव्हा एकेका वेव्ज यायचे ते लाटा यायच्या तर तो पूर्ण जहाज ऑलमोस्ट अर्धा म्हणजे ते मास्टवरून पाणी जायचं एकदम वरून आणि मग त्या दुसऱ्या वेवमध्ये तो बाहेर निघायचा. तर अशा स्थितीमध्ये पण आम्ही समुद्रात गेलो आहोत. पण त्यावेळेला काय होतं, आपली एक तर फिजिकल फिटनेस तर महत्त्वाची आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी जी असते आपल्याला की आपलं जहाज चालवायचं आहे आणि आपल्यावरती सगळ्या लोकांची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जी शक्ती येते त्यांनी सी सिकनेसला पण फाईट करू शकतो. मग आत्मनिर्भर भारत यावर फोकस जास्त करण्यात आलेला आहे डिफेन्समध्ये, विशेष करून नेव्हीमध्ये. आत्मनिर्भर भारत कशाप्रकारे इम्प्लिमेंट केले जाते आत्ता सध्या? 1960 पहिल्यांदा आम्ही आपली शिप भारतात तयार केली होती आणि तेव्हापासून आम्ही आत्मनिर्भरतावरती खूप जोर दिला आहे आणि मागच्या 2014 तर त्याच्यावरती इतका जोर मिळाला आहे की भारतीय नौसेनाचे जे आत्मनिर्भरतावरती आमचे नवीन नवीन जे जहाज येत आहेत ते सगळे जास्त तर इंडिजिनसच आहेत, म्हणजे स्वदेशीच आहेत. तर आता सप्टेंबर 2022 आम्ही INS विक्रांतला कमिशन केलं, तर ते हे आता आम्ही जगामध्ये 6 एक देश आहो ज्यांनी स्वतःचे एअरक्राफ्ट कॅरियर डिझाईन आणि कन्स्ट्रक्ट केलं आहे, बनवलं आहे. तर त्याच्यामध्ये 76% आमचं सगळं इंडियन आयटम्स आहेत. बरं, आणि म्हटलं गेलं तर हे कोचीन शिपयार्डमध्ये बनवलं आहे पण 18 राज्यमधून त्याची सामग्री आली आहे. बरं, तर म्हणजे काही पण त्याच्या पूर्ण देशाची त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यानंतर 2000 डायरेक्ट वर्कर्स होते कोचीन शिपयार्डचे आणि 13000 इनडायरेक्ट वर्कर्स एम्प्लॉय केले. आणि हे शिप म्हणजे जहाज म्हणजे एक स्मार्ट सिटीज आहे. बरं, स्मार्ट सिटी म्हणजे सगळं काही जे एका स्मार्ट सिटीमध्ये असते त्या या जहाजामध्ये आहे. आपण किती अवलंबून होतो अगोदर बाहेरच्या देशावर आणि आता स्वदेशी पार्ट्स आपण बनवतोय,
त्याच्यामुळे किती टक्के इम्पोर्ट जो आहे तो कमी झालेला आहे असं वाटतंय? एअरक्राफ्ट कॅरियर बनवत होतो त्यावेळेला आम्ही इंडिजिनस स्टीलचं निर्माण केला, नेव्ही, DRDO आणि सेल बरोबर मिळून इंडिजिनस स्टील बनवलं आणि ते आता सगळ्या जहाजांमध्ये वापरत आहे. तर 90% तर हलमध्ये, लगभग 60% आमचे मूव कॉम्पोनेंटमध्ये आहे आणि 50% आमचं म्हणजे 50% आपल्या फायटिंग एलिमेंटवरती आहे. तर त्याप्रमाणे आता त्याच्यातमध्ये आम्ही वाढच देत आहोत. आता इंडिजिनायझेशनवरती आणि आत्मनिर्भरतावरती इतका जोर मिळाला आहे की आम्हाला त्याच्यामुळे सगळे नवीन सिस्टम्समध्ये पण आम्ही आता स्वदेशीकरण करत आहोत. तर मागच्या वर्षी 18 जुलैला पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदींनी नेव्हीचे एक नेव्हल इंडिजिनायझेशन अँड इनोव्हेशन ऑर्गनायझेशन आहे जे माझ्या खालीच काम करते, त्यांचे एक स्वावलंबन सेमिनारमध्ये 75 चॅलेंजेस लॉन्च केले. 75 चॅलेंजेस कारण आपलं हा आझादी का अमृत महोत्सव आहे. तर त्याच्यामध्ये त्या 75 चॅलेंजेसमध्ये आम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट इंडस्ट्रीकडून त्यांना इनोव्हेशन आणि इंडिजिनायझेशनसाठी एनकरेज करत आहोत. ऑलमोस्ट 20-25 तर गेम चेंजर्स असतील. तर ब्लू ग्रीन लेझर, सॅटेलाईट कम्युनिकेशन्स, ड्रोन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये खूप सगळी वाढ मिळून राहिली आणि हे आमचे MSMEs आणि प्रायव्हेट इंडस्ट्री करत आहेत. अग्निवीरच्या संदर्भामध्ये अनेकांनी टीका केलेली आहे, परंतु खरंच हे फायदेशीर आहे का आणि कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन चालू आहे अग्निवीराचं? ही अग्निवीर स्कीम आली आहे, हां, ती खरंच म्हणजे फायदेमंद स्कीम आहे. कारण त्याच्यामध्ये काय आहे, युवा आणि टेक्नॉलॉजी त्याचं सामंजस्य आहे. कारण आता आम्ही युथला आणि जे टेक्नॉलॉजी सावी आहे त्यांना सिलेक्ट करत आहोत आणि आमचे जे अग्निवीरमध्ये आम्ही पुरुष आणि महिला दोघांना सामंजस्य केलेलं आहे, सामील केलं आहे. आणि त्याच्यातली आमची ट्रेनिंग 1 डिसेंबरपासून INS छिलकामध्ये सुरू झाली. नेव्हीमध्ये महिलांचं प्रमाण कसे आहे? कारण यावेळेची जी थीम आहे ती नारीशक्ती असणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला, मग अशा वेळी नेव्हीचं जे फ्लीट आहे ते सुद्धा लीडर यावेळी जी असणार आहे, राजपथावर चालणार आहे, ती सुद्धा एक महिलाच आहे. नेव्हीमध्ये कशा प्रकारे प्रमोट केलं जाते महिलांना? तर नेव्हीमध्ये भारतीय नौसेनामध्ये तर पहिल्यांदाच अग्निवीरमध्ये महिलांना घेतलं आहे. तर नौसेना ही पहिलीच सर्विस आहे जी अग्निवीरमध्ये नौसेना महिलांना घेतलं आहे आणि जे महिला आता आले आहेत त्यांची ट्रेनिंग आम्ही पाहतो आहे 1 डिसेंबरपासून. मार्चमध्ये ते पासआउट होतील, पण आता 50% त्यांची ट्रेनिंग झाली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की महिला काहीच कमी नाही आहेत. म्हणजे त्यांची ट्रेनिंगमध्ये ते सगळं काही ठीक करत आहे. तर महिलांना आम्ही सगळ्या ब्रँचेसमध्ये घेणार आहोत आणि जिथं पण व्हॉलेंटरीली ते जॉईन करू शकतात ते त्याच्यामध्ये ते पुढाकार घेतात. आणि तसे आमचे ऑफिसर्स महिलांमध्ये मेडिकल, लॉ, लॉजिस्टिक्स, ऑब्झर्वर्स याच्यामध्ये पहिलेच होते. तर त्यांना आम्ही खूप नारीशक्ती म्हणून पुढाकार दिला होता. आणि सगळ्या काही वर्षापूर्वी आमची एक सागर परिक्रमा झाली होती, तुम्हाला म्हटले असेल, तर ते ऑल वुमेन क्रू होती. Okay. 6 च्या 6 महिला होती आणि त्यांनी पूर्ण आपल्या पृथ्वीची सागर परिक्रमा केली आणि ते एक खूपच मोठी अचीवमेंट होती. आणि आता आम्ही त्यांना आणखी सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढाकार देतो आणि महिला म्हणजे काही कमी नाही आहे आणि नारीशक्ती आणि ला खूप जोर देतो. तुमच्या या बोलण्यातून असं दिसून येतं की समुद्र आणि शिप हेच तुमचं घर आहे, पण तुम्हाला पुन्हा तुमच्या घराकडे यायचं आहे. मग महाराष्ट्रामधून तुमचा कुठे जन्म झाला आणि कसं नेव्हीकडे? माझे वडील एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे त्यांची पोस्टिंग दुसरीकडे होते. वडील तर नागपूर आणि काटोलचे होते, तर ते तर शिकून एअरफोर्समध्ये गेले. तर माझा जन्म तसा अंबालामध्ये झाला आणि त्यानंतर नेव्हीमध्ये गेलो मी. तर
आता नेव्हीमध्ये मला इतकं छान वाटलं, म्हणजे असं वाटलं की आपलं समुद्राच्यामध्ये आणि आपल्या देशाची जी प्रगती होणार आहे ते म्हणजे नेव्हीचे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे या आपल्या देशाला ग्लोबल वर्ल्डमध्ये पुढे आणू शकते. बरं, पण वडील एअरफोर्स आणि तुम्ही नेव्ही, एअरफोर्स का निवडलं नाही? त्यावेळेला मला असं जास्त माहिती नव्हती नेव्हीची, पण मनापासून काही असं वाटलं की आपलं मॅरिटाईम हिस्ट्री जी खूप छान आहे आणि आपले मराठा हिस्ट्रीची जी हे होती, तर त्यावेळेला मला यामध्ये उत्साह आणि उमंग होतं की आपण या नेव्हीमध्ये काही करू शकतो. आणि मग मी त्या तऱ्हेने ऑप्शन दिला. आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो की आपल्याला तेव्हा वाटतं की आपण हे करायला पाहिजे, हे कधी सुचलं की तुम्हाला की तुम्हाला नेव्हीच करायचं होतं, काय टर्निंग पॉईंट? एक ऑल इंडिया परीक्षा दिली होती माझ्या भावांनी आणि तो मिलिटरी स्कूल बँगलोरमध्ये जॉईन झाला आणि तसंच मी पण त्याच्यानंतर मिलिटरी स्कूल बँगलोरमध्ये जॉईन झाला आणि तिथं आमची ट्रेनिंग खूपच छान होती आणि घरी पण शिस्तता होती तर तिथं शिकायला खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर 11वीनंतर आम्ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यासाठी परीक्षा दिली आणि त्याच्यात मी उत्तीर्ण झालो आणि मी त्यावेळेला नेव्हीमध्ये जाण्याचे माझ्या मनात हे. पण सगळं कुटुंब जे आहे तुमचं डिफेन्समध्येच आहे, पण मग वडील जेव्हा एअरफोर्समध्ये होते मग वडिलांशी कशी अटॅचमेंट असायची, तेव्हा आईची कशी असायची अटॅचमेंट? खासकर मला दोघांकडून खूप शिकायला मिळालं आणि कारण वडिलांकडून शिस्तता मिळाली कारण ते एअरफोर्समध्ये होते आणि वडील आईकडून खूप मेहनत आणि परिश्रम करणं. वारंवार तुम्हाला बाहेर जावं लागत असेल, फिरावं लागत असेल, मग अशा वेळी मग घर कोण सांभाळायचं, पत्नीची कशी साथ तेव्हा मिळाली? तर माझी पत्नीची तर मला खूपच साथ मिळाली कारण तिने म्हणजे ती एकदम खूपच समजूतदार आणि सामंजस्य अशी पत्नी आहे, धर्मपत्नी, जिने घर पूर्ण सांभाळलं कारण जेव्हा कामामध्ये आम्ही व्यस्त असतो आणि खूप सगळे ऑपरेशन्स वगैरे असले तर त्यावेळेला आम्हाला घरामध्ये वेळ द्यायला वेळ मिळत नाही, त्यावेळेला मुलांना सांभाळणं आणि हे करणं ते सगळी जबाबदारी तिने खूप छान पार पाडली. मराठीमध्येच बोलणं किंवा मराठीमध्येच चर्चा करणं हे जिवंत ठेवलेलं आहे तुम्ही? होय, कारण आम्ही घरी मराठीच बोलतो, काय मुलांना जन्मापासून आम्ही हेच केलं की घरी मराठीच बोलतो. घोरमाने साहेब, तुम्ही झी 24 असला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कान्होजी आंग्रे यांनी जशी सामरिक शक्ती वाढवली आणि आपल्या चालाखीनं बुद्धिमत्तेनं सामरिक क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण केला, तसंच आता आधुनिकीकरणामुळं सामरिक क्षेत्रामध्ये सुद्धा भारत दबदबा करतो आहे आणि कान्होजी आंग्रे यांची भूमिका जी आहे ते घोरमाडे सर पार पाडत आहेत, हा मराठी माणसाचा एक अभिमान आहे.